नमस्कार मित्रांनो, खूप खूप स्वागत आहे तुमचं या प्लॅटफॉर्मवर, जेथे अवघड गोष्टीसुद्धा एकदम सोप्या भाषेत तुम्हाला शिकवल्या जातात. मित्रांनो, आज आपण अत्यंत महत्त्वाचा टॉपिक पाहणार आहोत. आपल्यापैकी बऱ्याच लोकांना हा टॉपिक येत नसेल, अवघड वाटत असेल, तर काळजी करू नका. आज आपण एकदम सोप्या ट्रिकने पूर्ण टॉपिक समजून घेऊ. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत नीट बघा. चला तर आता सुरू करूयात. आपल्यासमोर या दशांश अपूर्णांकातील संख्या दिलेल्या आहेत आणि आपल्याला यांचा भागाकार करायचा आहे. आता बघा हा ट्रिकद्वारे आपण कसा करणार आहोत. सर्वात आधी आपल्याला काय करायचं आहे, सर्वात आधी आपण ह्या संख्या उभ्या मांडून घेऊ. म्हणजेच बघा, 0.0256 भागेला 0.016 याची उभी मांडणी आपण केली, ठीक आहे. आता लक्षात घ्या, दशांश इथे चिन्ह दिलेलं आहे, पण आपल्याला हे दशांश चिन्ह लक्षातच नाही ठेवायचं. असं समजायचं या संख्येमध्ये दशांश चिन्हच नाही आहे, गृहितच नाही धरायचं, ते पकडायचंच नाही. डायरेक्ट आता संख्या बघा आणि त्यांचा भागाकार करून घ्या. फक्त संख्या लिहून घ्या, 256 भागेला 16. दशांश चिन्ह आणि समोरचा शून्य आपण पकडला नाही, डायरेक्ट संख्या घेतली आणि त्यांचा भागाकार केला, 256 भागेला 16. आपलं उत्तर किती आलं, 256 भागेला 16 केलं आपण तेव्हा 16 हे उत्तर आलं, ठीक आहे. आपण यामध्ये दशांश चिन्ह सुरुवातीला पकडायचंच नाही. आता दुसरा पॉईंट लक्षात घ्या, अंशात दशांशानंतर किती संख्या सोडून पॉईंट दिला, 4 संख्या सोडून, आणि छेदामध्ये 3 संख्या सोडून पॉईंट दिला, त्यांची वजाबाकी करा. 4 वजा 3 राहिले किती, 1. म्हणजेच बघा, 1 संख्या. म्हणजेच आपल्याला काय करायचं आहे, जे आलेलं आपलं उत्तर आहे 16, त्यामध्ये 1 संख्या उजवीकडे सोडून डावीकडे दशांश चिन्ह द्यायचं आहे. समजलं तुम्हाला? म्हणजेच बघा, आपण काय केलं, अंशात दिलेल्या संख्यांमध्ये दशांश चिन्हानंतर जेवढ्या संख्या होत्या तेवढ्या संख्यामधून छेदात दिलेल्या दशांश चिन्हानंतर च्या जेवढ्या संख्या होत्या त्या आपण मायनस केल्या. अंशामध्ये 4 संख्या होत्या दशांशानंतर आणि छेदामध्ये 3 संख्या होत्या. 4 मधून 3 गेले, 1 राहिला, तो 1 संख्या म्हणजे 1 पॉईंट पकडायचा. ती 1 संख्या म्हणजे 1 पॉईंट. ती 1 संख्या आपल्याला काय करायचं, उत्तरातली उजवीकडे सोडून डावीकडे दशांश चिन्ह द्यायचं आहे. जेवढ्या संख्या असतील तेवढ्या, जेवढं आपलं इथे 4 वजा 3 1 उरला होता म्हणून आपण 1 पॉईंट सोडून, म्हणजेच 1 संख्या उजवीकडे सोडून आपण उत्तरामध्ये पॉईंट दिला, ठीक आहे. ही आपली पहिली ट्रिक आहे. जर उदाहरण अशा पद्धतीचे असतील तर ही ट्रिक वापरायची. अजूनही हे उदाहरण तुम्हाला समजलं नसेल तर आपण याच पद्धतीचं दुसरं उदाहरण पाहूयात. आता बघा, 0.01845 भागेला 0.15 याची करा सर्वात आधी उभी मांडणी. 0.01845 भागेला 0.15, ठीक आहे. सर्वात आधी आपण याची उभी मांडणी केली. मग आपल्याला काय करायचं, दशांश चिन्ह गृहीत धरायचं नाही, दशांश चिन्ह गृहीतच पकडायचं नाही. डायरेक्ट फक्त संख्या लिहून घ्या, जेवढ्या संख्या असतील तेवढ्या, आणि त्यांचा भागाकार करा. बघा, वरच्या अंशातल्या संख्या किती आहे, 0 नंतर 0 1845, म्हणजेच 1845 आणि छेदामध्ये 15. आता 1845 15 भाग दिल्यानंतर किती उत्तर येते, उत्तर येते 123, ठीक आहे. हे आपलं साधं उत्तर 123. आता आपला नियम काय सांगते, अंशात दशांशानंतर जेवढ्या संख्या असतील त्या संख्यांमधून छेदात दशांशानंतर जेवढ्या संख्या असतील त्यांची करायची वजाबाकी. अंशात किती आहे, 5, आणि छेदात किती आहे, 2. 5 वजा 2 गेले किती राहतात, 3 राहतात. आता आपल्याला या उत्तरामध्ये 3 संख्या उजवीकडे सोडायच्या आहे, उजव्या हाताला आपल्या 3 संख्या उजवीकडे सोडून आपण डावीकडे दशांश चिन्ह देऊ. इथं आपण दशांश चिन्ह दिलं, आता दशांश चिन्ह आपण दिलं समोर काही नाही म्हणून आपण 0 टाकला, ठीक आहे. 0.123 हे झालं आपलं उत्तर. 3 संख्या उजवीकडे सोडून समोर आपण दशांश चिन्ह दिलं, त्याच्यासमोर काही नव्हतं म्हणून आपण 0 टाकलं. आपली ही झाली पहिली ट्रिक. आता आपण दुसरी ट्रिक पाहू. आता उदाहरण बघा, 5.6
भागेला 0.14। सर्वात आधी यांची करा उभी मांडणी, 5.6 भागेला 0.14। यांची उभी मांडणी केल्यावर लक्षात येते आपल्या की छेदामध्ये दशांशानंतर संख्या जास्त आहेत। आता इथे नियम काय सांगतो, अंशातील संख्येपेक्षा छेदात दशांशानंतर संख्या जेवढ्या जास्त असतील तर उत्तरामध्ये तेवढे शून्य उजवीकडे आपल्याला द्यायचे आहे। लक्षात आहे, तेवढे आपल्याला उजवीकडे शून्य द्यायचे आहे उत्तरामध्ये। बघा आता आपण हे उदाहरण नीट समजून घेऊ। याची यासाठी आपल्याला सर्वात आधी उभी मांडणी करावी लागते। बघा 5.6 भागेला 0.14। आता अंशामध्ये बघा, दशांशानंतर एक संख्या आहे आणि छेदामध्ये दशांशानंतर दोन संख्या आहे, म्हणजेच 2 वजा 1 राहतात किती, 1। आपल्याला जेवढी संख्या राहिली तेवढं आपल्याला शून्य द्यायचं आहे उजवीकडे, उजव्या हाताला। आता उत्तर आपलं बघा, 56 भागेला 14। डायरेक्ट साधं उत्तर आपण काढलं, किती आलं, 4 हे आपलं उत्तर आलं। या 4 आपल्याला उजव्या हाताला शून्य टाकायचं आहे, म्हणजेच आपलं उत्तर काय होईल, 40। 4 वर 0, एक संख्या धरली म्हणून आपण 40। ही दुसरी ट्रिक झाली आपली। आता मित्रांनो, आपली तिसरी ट्रिक आहे ना, ती एकदम सोपी आहे, एकदम सोपी। वाचा नियम, बघा, दशांश चिन्हानंतर संख्या समान असल्यास चिन्ह रद्द होते। म्हणजे या ठिकाणी दशांश चिन्हानंतर संख्या जर समान असतील अंशात आणि छेदामध्ये तर दशांश चिन्ह पकडायचंच नाही, डायरेक्ट संख्या लिहून घ्यायच्या आहे। म्हणजेच बघा, 54 भागेला 2 आणि उत्तर किती येते, 54 भागेला 2 केल्यावर 27। हेच आपलं फायनल उत्तर आहे। दशांश चिन्हाचा येथे विचारच नाही करायचा, दशांश चिन्हानंतर संख्या समान आहेत म्हणून। आता इथं पण बघा, 12.8 भागेला 2.5 अंशामध्ये आणि छेदामध्ये पॉईंटनंतर संख्या समान आहे, एक एक संख्या आहे म्हणून 128 भागेला 25 उत्तर किती येते, 128 भागेला 25 करा। बघा, 25 ने 128 भाग द्या, 25 5 किती झाले, 125। 128 मधून 125 गेले, किती राहतात, 3 राहतात। आता बघा, 25 ने 3 भाग जात नाही म्हणून आपण 3 वर देऊ शून्य। 3 वर आपण जसं शून्य दिलं तसा आपण भागाकारामध्ये 1 ॲड केला, म्हणजे 5 आपण पॉईंट दिला। आता बघा, 25 एक 25, 30 मधून 25 गेले, किती राहतात, 5। आता परत 5 ला 25 भाग जात नाही म्हणून आपण 0 दिलं 5 वर, आणि बघा, 25 2 किती झाले, 50, म्हणजेच आपलं उत्तर काय आलं, 5.12 हे आपलं उत्तर आलं। दशांश चिन्हाचा येथे विचार करायचा नाही, ही आपली तिसरी ट्रिक होती मित्रांनो। हा टॉपिक तुम्हाला जर समजला असेल, हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर चॅनलला कृपया सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो, आणि तुमच्या मित्रांपर्यंत सुद्धा अवश्य शेअर करा जास्तीत जास्त संख्येने। धन्यवाद।